टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची निवड झाल्याची घोषणा करण्यात आली आहे। टाटा ट्रस्टच्या सर्व प्रमुख घटकांची आज सकाळी तातडीची बैठक झाली आणि या बैठकीत टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला। नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत, पण केवळ एवढीच त्यांची ओळख नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून ते टाटा उद्योग समूहात कार्यरत आहेत। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, काय अधिक माहिती? बरोबर, मिलिंद रतन टाटा यांच्यानंतर नोएल टाटा हे टाटा ट्रस्टचे ही पूर्ण संपूर्ण ज्या पद्धतीने संचालन ते बघणार आहे। आणि यापूर्वी रतन जर बघितलं आपण तर ते नोएल टाटा जे आहे टाटा इंटरनॅशनल लिमिटेड, ओल्टास लिमिटेड, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यासारख्या टाटा समूहातील विविध कंपन्यांचे ते अध्यक्ष होते। सोबतच जर बघितलं आपण आहेत आणि सोबतच जर बघितलं आपण तर ते महत्वाचं म्हणजे टायटन ही ज्यांची ब्रँड कंपनी आहे टाटा समूहाची त्याचे ते उपाध्यक्ष आहे। नोएल टाटा यांची आज नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि यानंतर संपूर्ण टाटा ट्रस्ट आणि टाटा कंपनीचे जे चेअरमन म्हणून त्यांच्याकडे बघितलं जाईल आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आता टाटा समूह पुढे वाटचाल करणार आहे। प्रशांत, तूर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। त्यामुळे 100 देशांपेक्षा जास्त देशांमध्ये पसरलेल्या टाटा उद्योग समूहाचे सर्वे सर्वा रतन टाटा यांच्या निधनानंतर आता नोएल टाटा हे टाटा उद्योग समूहाचे प्रमुख असतील। आणि आता बातम्या राजकारणातल्या। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात सध्या घडामोडींना वेग आला आहे। अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक तातडीची पत्रकार परिषद बोलावली आहे। संध्याकाळी 6:30 ही पत्रकार परिषद होणार आहे। या पत्रकार परिषदेत खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह मोजकेच मान्यवर उपस्थित असणार आहेत। निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार काय बोलणार, कोणती घोषणा करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। या बैठकीतून अवघ्या 10 मिनिटातच उपमुख्यमंत्री अजित पवार निघून गेल्याची माहिती समोर आली, त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा अजित पवार यांच्या नाराजीच्या चर्चांना उधाण आलं। मात्र कालची कॅबिनेट लवकर सोडून गेलो नाही असं स्वतः अजित पवार यांनी म्हटलंय। कॅबिनेटनंतर लातूरमध्ये नियोजित कार्यक्रम होता। कॅबिनेटमध्ये महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्यानंतरच शिंदे आणि फडणवीस यांना सांगून त्यांच्या परवानगीनंच नियोजित दौऱ्यासाठी निघालो अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे।